कन्याकुमारीच्या ट्रिपला पुन्हा चारधाम सारखं टू व्हीलरवर जाणार आहे लक्षात घ्या. तर तुमच्या सर्वांतर्फे विमाला सुरक्षित प्रवासासाठी नमस्कार मित्रांनो, मी विलास अक्षरे आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. खरं तर आज चारधाम करून आल्यानंतर सोप्या आणि सोप्या प्रगण्यातील अनेक युवकांनी जो सत्कार केला, अनेक मान्यवरांनी, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने खरं तर आपला सत्कार केला. आज आपण ज्या शाळेमध्ये शिकलेलो आहे किंवा ज्या शाळेमध्ये लहानाचं मोठं झालेलो आहे, अनेक शिक्षकांनी खरं तर आपल्याला जे संस्कार आपल्यावरती घातलेले आहेत. आज श्री शहाजी हायस्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी खरं तर आपल्याला आमंत्रित केलं होतं की आपण चारधाम पूर्ण करून आल्यानंतर तुम्हाला एक शाळेच्या वतीने एक छोटासा सत्कार करायचा आहे. तुम्ही आल्याबद्दल तुमचं एक छोटंसं कौतुक आणि अभिनंदन करायचं म्हणून आपल्याला शाळेमध्ये बोलवलेलं आहे. तर आता आपण हे आपले शाळेतील सर्व सगळे मुलं आहेत, आता आपण शाळेमध्ये निघालेलो आहे, तर त्यासाठी आता आपण चला जाऊया शाळेमध्ये. तर आपण हे आपण पाठीमागं जी पाहताय ना, हे शाळेमध्ये खरं तर आम्हाला बसायला भेटलं नाही. आमची शाळा जर पाहिली ना, समोर ज्या दिसतात ना लाईनशीर, त्या ठिकाणी मी खरं तर अलीकडला माझा पहिलाच वर्ग, तर त्या कडेच्या वर्गामध्ये आम्ही होतो ना. आता हे नवीन भव्य स्वरूपाची अशी इमारत या ठिकाणी उभी झालेली आहे, आपल्याला शाळेमध्ये बोलवलेलं आहे. चला पहिल्यांदा आता शाळेमध्ये एंट्री करतो आहे. शाळेमधलं एंट्री मेन प्रामुख्याचं गेट आहे. सर नमस्ते, स्वागत आहे तुमचं. सरांनी आल्या आल्या पहिल्यांदा वेलकम म्हणून स्वागत केलेलं आहे आपलं. आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेचे सुपे या शाळेचे मॅडम जे प्रमुख प्राचार्य म्हणून आहेत. आणि मी खरं तर मला क्लास टीचर होत्या सातवीला, इंग्लिश विषय होता मॅडमचा, आणि नंतर आता मुख्य प्राचार्य म्हणून या पदावरती आता मॅडमने मला इन्व्हाइट केलेलं आहे की तो एवढ्या लांबून चारधाम करण्यासाठी आलेला आहे म्हणून. चला मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणचं असणार जे सुपे या ठिकाणी असणारं जे उच्च माध्यमिक म्हणजे या ठिकाणचं पाठीमागं जे पाहताय ना तुम्ही, ह्या शाळेचं वेगळंच लौकिक नाव आहे. ट्रॉफीने अक्षरशः दोन पूर्ण कपाट भरलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील हे कमी पडतं आणि नवीन आपल्याला बनवायला लागेल असं म्हटलं तरी चालेल. कारण सुपेची शाळा खो खो असेल, कबड्डी असेल किंवा रेले असेल, रनिंग असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध शाळेमध्ये शैक्षणिक गुणांमध्ये सर्वात ॲग्रेसिव्ह म्हणजे पुढं असते. आणि आज त्या पदावरती खूप आनंद होतो आहे आणि एक अभिमानसुद्धा वाटतो आहे की ज्या मला मॅडम शिकवायला होत्या, जे माझे क्लास टीचर होते, आज त्या असणाऱ्या ज्या शाळेचं मुख्य पद आहे ना, जे प्राचार्य आपण म्हणतो त्याला किंवा प्रमुख हेड, त्या पदावरती मॅडम आहेत आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केले. संपूर्ण व्हिडिओ मुख्य जे सुपे या ठिकाणी असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख खरं तर जाधव मॅडम हे आपल्या ठिकाणी आहेत, तर त्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि खरं तर पेपर चालू आहेत आणि आपण ज्यादा वेळ मुलांचा देखील घेतला नाही पाहिजे. अशा वेळेस मॅडमने सांगितलं की तुम्ही एवढं लांब ना आलाय, जवळपास तुम्ही मोटरसायकलवरती, मोटरसायकल तुमची बुलेट नसून किंवा स्पोर्ट बाईक नसून एच एफ डिलक्ससारख्या गाडीवरती तुम्ही 5400 किलोमीटर गेलाय. तर मॅडम तू आपल्याला खरं तर दोन शब्द सांगतील व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, हे आमच्या शाळेचेच विद्यार्थी आहेत आणि विविध गोष्टींच्या, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सतत काहीतरी नवीन करत असतात आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की आमचा एक विद्यार्थी योग्य दिशेने, योग्य ह्यांनी मार्गाने चाललेला आहे आणि विविध क्षेत्रामध्ये त्याचं म्हणजे बरेच आहेत, त्याचे सर्पमित्र आहे किंवा काय आहे, खूप छान वाटतं ऐकायला. तर शाळेच्या मुलांना देखील त्याचा लाभ घेता यावा, त्यांना माहिती मिळावी. आत्ताच ते चारधाम करून आलेले आहेत आणि त्याची माहिती मुलांना मिळावी, भौगोलिकरित्या त्याचं काय आहे महत्त्व हे सांगण्यासाठी ते शाळेमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आम्ही त्याचं परवानगी दिलेली आहे की, आणि लोणकर सर स्वतः त्यांच्याबरोबर जात आहेत, तर ते स्वतःचे अनुभव तिथं मुलांना सांगतील. धन्यवाद.
तर मित्रांनो आपल्याला शाळेचे खरं तर परमिशन भेटलेली मॅडमने आपल्याला खरं तर मान्यता दिलेली आहे आणि आमचे लोणकर सर खरं तर आमची तशी जुनी मैत्री आहे. एक मित्र एक वृक्ष प्रशांत मुक्ता सरांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी सामाजिक कार्यामध्ये एकत्र येत असतो आणि आज मॅडमने आम्हाला खरं तर सरांबरोबर की शाळेतील काही वर्ग आहेत त्या वर्गातील लोकांना किंवा विद्यार्थ्यांना मुलांना एक थोडं छोटंसं मार्गदर्शन करावं तुम्ही एवढ्या लांबनं कसं आणि कसं ॲडव्हेंचर केलं हे सांगण्यासाठी सर आपल्याला प्रत्येक वर्गामध्ये घेऊन चालेल सर. मित्रांनो ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलेले आहेत ना आणि शिकल्यानंतर त्या शाळेमध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतात आमंत्रित केल्यानंतर तो वेगळंच फुल आणि वेगळंच फील असतं असं म्हणावं लागेल. हे आपल्या शाळेचे बसा सिद्धम शाळेचे आपले माजी विद्यार्थी आहेत तुमच्या सर्वांच्या परिचयाचे आहेत सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सर्वांना परिचय आहेच. आपल्या परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून त्यांना ओळखलं जातं किंवा सामाजिक कार्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. लक्षात घ्या जेव्हा कुठे काही अपघात वगैरे काही गोष्टी घडत असतात त्यावेळेस प्रथम तिथं पोचला जाणारा व्यक्ती म्हणून भीमा वाक्सावरे याची ओळख आहे. तर आत्ताच हा आपला विद्यालयाचा माजी विद्यार्थी भीमा चारधाम करून आलेला आहे. मोटार सायकलवर 5400 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे आणि त्याबद्दल तुम्हाला तो स्वतः माहिती देईल. खरं तर मित्रांनो मी विलास विठ्ठल वाघचौरे राहणार सोपे तालुका बारामती जिल्हा पुणे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत व भारतातील विविध ठिकाणी असणाऱ्या जे काही भौगोलिक दृष्टिकोनातून जे गडकिल्ले असतील किंवा आत्ताच आलेलो चारधाम असेल हे करून आलेलो आहे. माननीय आमचे गुरुवर्य अशोक लोणकर सर आज या वर्गावरती पहिल्याच वर्गामध्ये आलून सर भेटले. चारधाम म्हणजे उत्तरकाशीला जात असताना 5 राज्य लागतात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा आणि नंतर UP आणि उत्तराखंड असे 5143 किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवरती मी केला आणि तो प्रवास करून आल्यानंतर कन्याकुमारीच्या ट्रिपला पुन्हा चारधाम सारखं टू व्हीलरवर जाणार आहे लक्षात घ्या. तर तुमच्या सर्वांतर्फे विमाला सुरक्षित प्रवासासाठी मित्रांनो खरं तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की मुलांनी देखील या सर्व मुलांनी आपल्यासाठी कन्याकुमारीसाठी एक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो आपण समोर जे पाहताना हे देखील मुलं श्री शहाजी विद्यालय सुपे या ठिकाणी असणाऱ्या 5वी ड या तुकडीमध्ये खरं तर शिकणारे सर्व विद्यार्थी आहेत आणि त्यांनी देखील आपला संपूर्ण प्रवास यातील काही मुलं आपला जो की चारधामचा प्रवास होता ना तो या सर्वातील काही यातमध्ये काही ओळखीचे मुलं आहेत काही वाढीवस्ती उरली आहेत. तर अशा सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या काही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ त्यांनी पाहिलेले आहेत आपल्याला एक जुनी आठवण म्हणून त्यांनी सांगितली आहे. चला आणखी आपल्याला पुढच्या वर्गात देखील आपल्याला मुलांना एक थोडं मार्गदर्शन करायचं आहे. टमधून 5वी ब आपण आलेलो आहे. ह्याला सहज विचारलं मी की चारधाम करण्यासाठी खरं तर मी गेलो होतो आणि किती जणांनी माझे यूट्यूब चॅनल पाहिले सांगा बरं माझा यूट्यूब चॅनल चारधाम किती जणांनी पाहिलेले आहेत. तर ह्या वर्गामध्ये आल्यानंतर एखादा मुलाचा जर हात मुलीचा फक्त खाली असेल नाही तर सर्वांचे हात जर तुम्ही पाहिले ना या सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ यांनी पाहिलेले असो. तर मित्रांनो आपण पाहत असताना हा देखील 5वीचा वर्ग आहे. माझे व्हिडिओ तुम्ही किती जणं पाहता किंवा माझ्या चॅनल किती जणांना माहिती आहे नाव सांगा बरं माझ्या चॅनलचं नाव म्हणजे 5वीच्या मुलांना देखील. तर मित्रांनो आपला उत्तराखंड या ठिकाणी असणारा चारधामचा प्रवास सुरुवातीला आपण MP मध्य प्रदेश या ठिकाणी असणाऱ्या उज्जैन महाकाल म्हणजे शंकर महादेव असं 12 ज्योतिर्लिंगापैकी असणाऱ्या एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आपला प्रवास सुरू होतो. हरिद्वार ऋषिकेश नीलकंठ आणि नंतर यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ असा प्रवास आपला सुरू झाला. हे चारधाम करून आपण थांबलो का तर नाही. तर येताना आपण वाटेमध्ये देवप्रयाग गुप्तकाशी नंतर आपला प्रवास हा सुरू झाला राजस्थानच्या दिशेने. राजस्थान आल्यानंतर अजमेर भारतामध्ये एकमेव मंदिर असणारं ब्रह्मा या ब्रह्माचं मंदिर म्हणजे पुष्कर
साधारण अजमेर पासून 16 किलोमीटर वरती असणारा हे पुष्कर या ठिकाणी ब्रह्माचं मंदिर आहे. त्या ब्रह्माचं आपण दर्शन घेऊ. आपला प्रवास सुरू होतो महाराष्ट्राच्या दिशेने. मग महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर शिर्डीचे साईबाबा, हे शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊ आपण निघालो आपला संपूर्ण प्रवास झाला. तर आपल्याला हे चारधाम करताना अनेक प्रसंगाला सामोरे जावं लागलं. त्यामध्ये MP मध्ये आल्यानंतर काहींना वाटलं किडनी चोर आहे, तर काहींनी यमुनोत्रीमध्ये 15,000 पैशाची पॅक पडल्यानंतर देखील आणून दिली. असंही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. अनेक दिवस अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. आता लवकरच आपण मित्रांनो आपण लवकरच कन्याकुमारीच्या दिशेने म्हणजे रामेश्वरमच्या दिशेने जाणार आहे. तर तुमचे शुभेच्छा नेहमी माझ्याबरोबर असत. आपला हा प्रवास छोटासा आपण या यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो. तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटलाय. सुपे या ठिकाणी असणारं श्री शहाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी खरं तर आपल्याला इन्व्हाइट केलं होतं. त्या शाळेतील कसं चाललं खरं तर संपूर्ण मुलांना समोर बसवायचं होतं, पण काही वर्गातील मुलांचे क्लास चालू आहेत किंवा काहींचे पेपर चालू आहेत, त्यामुळं सर्वांना एकाच टायमाला प्रार्थनेच्या वेळेस आपल्याला खरं तर घेता आलं नाही. पण मॅडमने आपल्याला परमिशन दिली होती की तू जेवढा सफर करून आला आहे आमच्या देखील मुलांना दोन काही गोष्टी सांगायचा प्रयत्न कर. ॲडव्हेंचर करत असताना किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जात असताना, शेतीमध्ये काम करत असताना, मळ्यामध्ये एखादी वस्तू उचलत असताना आपली सेफ्टी म्हणजे आपली काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. ते देखील तू एवढ्या लांबनं प्रवास करून आलेला आहे, तू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तू त्यांना भेट प्रत्यक्षात त्यांच्याकडून जे काय तुला अनुभव आला त्या अनुभव तू शेअर कर त्यांच्याशी. आणि मॅडमने जवळपास आपण अनेक मुलांना म्हणजे नाही म्हटलं तरी 500 ते 600 मुलांपर्यंत आपला प्रवासाचा सफर आपण सांगितला. त्याबद्दल या ठिकाणी असणारे प्राचार्य मॅडम आहेत यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी आपल्याला हा चान्स दिला किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तू माहिती दे किंवा माहिती सांग हा एक त्यांनी आपल्यासोबती त्यांनी सांगितल्यामुळं हा संपूर्ण प्रवास आपल्याला त्यांना सांगता आला. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण ज्यावेळेस कन्याकुमारी करेल, कन्याकुमारी ते करून आल्यानंतर आपण शाळेसाठी किंवा शाळेतील मुलांसाठी एक अशी काय वस्तू आणणार आहे ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील. आणि जोपर्यंत मॅडम या ठिकाणी आहे तोपर्यंत मॅडमने आयुष्यात ती वस्तू पाहिल्यानंतर मॅडमला लेखन वाटलं पाहिजे, आपल्याला कन्याकुमारीला गेलं पाहिजे. नक्कीच मॅडम देखील अनेक ठिकाणी जाऊन आलेले आहेत. आत्ता म्हणजे तुम्ही शिमल्याला गेलं, शिमला करून आलेले आहेत मॅडम. मॅडमला देखील खूप आवड आहे, म्हणून तर मॅडमने आपल्याला कुठलाही वेळ नका. तर शाळेतील सर्व स्टाफ अतिशय चांगला आहे, म्हणजे मॅडमपासून तर सर्वात लास्ट येणारा शिपाई कर्मचारी मामांपर्यंत सर्व शिक्षक स्टाफ संपूर्ण की त्यांनी मॅडमने माझ्याबरोबर शाळेतील शिक्षकांना पाठवलेलं माहिती सांगण्यासाठी अतिशय चांगला सफर झाला आणि अतिशय चांगली माहिती किंवा चांगली मुलांनी आणि वर्गातील असणाऱ्या शिक्षकांनी. तर मित्रांनो आज एवढं दडपण होतं ना, ज्या शाळेमध्ये लहानाचा मोठा ज्या शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि त्या शिकलेल्या शाळेमध्ये बोलायचं, त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं हे वेगळाच माझ्यासाठी अनुभव होता किंवा वेगळाच वातावरण निर्माण माझ्यासाठी झालं होतं. तर आपण या शाळेमध्ये पाठीमागं जर शाळा पाहिलं ना, शाळेमध्ये मी शिकलेलो आहे, तर त्या शाळेचं सुख आनंद घेता आलं नाही. समोर दिसणारी ती छोटी शाळा आहे ना, ती आमच्या टायमाची ती शाळा होती. आता एवढी मोठी भव्यदिव्य स्वरूपाची शाळा या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आदर पण होता आणि ते पूर्णपणे आपल्याला सर्वांनी सहकार्य केलं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.